भाऊ साडे समाज मंदिरची अतिशय दुरावस्था झालेली आहे आणि त्याच्यासाठी खरं तर ते संपूर्ण दुरुस्ती म्हणजे त्याच्या आता तुम्ही पाहिलं असेल तर खडक्या नाही आहे, त्याला व्यवस्थितपणा नाही आहे, आटल्या सुद्धा सगळ्या गोष्टी खराब झालेल्या आहेत. या संपूर्ण सभागृहाची दुरुस्ती आणि याच्याबरोबर त्याच्या थोडस पुढच्या दर्शनीय भागामध्ये एक सभामंडप म्हणजे थोडं स्ट्रक्चरल सभामंडप अशा पद्धतीने 20 लाख रुपयाचा खर्च त्या ठिकाणी आपण दिलेला आहे. आणि मी महाराष्ट्र शासनाच्या खरं तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं हे खातं आहे नगर उत्थान, याच्यामधून हा एवढा मोठा निधी आलेला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. त्यांनी आपल्यासाठी एवढा आवर्जून निधी आपल्या या शहरामध्ये आज जवळजवळ 3 कोटींच्या विकास कामाचे उद्घाटन आहेत 11 ठिकाणी आणि म्हणून मी त्यांचे आभार मानतो. माझ्या या संपूर्ण शिवसेना आणि शिवसेना परिवाराला जे बळ द्यायचं काम सातत्याने ते करतायत, मी निश्चितपणे त्यांचा जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो. इथं आलेले सर्व पत्रकार बंधू असतील, भगिनी असतील, इथले सर्व सन्मान्य नागरिक असतील, आज 2-3 तासामध्ये आपल्याला ही सगळी 11 उद्घाटनं करायची आहेत. आपण सर्वजण ते लवकरात लवकर पूर्णत्वाला घेऊन जाऊया. या ठिकाणी आदरणीय आमचे ज्येष्ठ आदरणीय दर्शनराव असतील, वसंतराव असतील, ही सगळी जी मंडळी इथं आहेत आणि सर्व त्यांचे नातेवाईक असतील, आपल्याला खरं तर हा दिलासा याच्यासाठी द्यायचा आहे की याच्या पाठीमागे एक लक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि त्या लक्ष्मी मातेला सुद्धा त्या मंदिराची अतिशय दुरावस्था झालेली आहे. त्या मंदिराचा सुद्धा सभामंडप आणि दुरुस्ती याच्यासाठी 30 लाख रुपयाच्या फंडाची तरतूद करण्याची जबाबदारी शासनाच्या दरवाजामध्ये मी उद्या मंगळवारी मांडतोय. तो पण लवकर लवकर आपण ते पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीने पाल टाकतोय. मी आदरणीय साहेबांच्या माध्यमातून ही सगळी कामं करणार आहे. मी मनापासून धन्यवाद देतो. सन्माननीय लोकनेते शिवाजीदादा आढराव पाटील असतील किंबहुना पक्षाचे सर्व आमचे प्रमुख मंडळी असेल यांना देखील मी पक्षाच्या वतीने धन्यवाद देतो. जुन्नर शहरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.